नमस्कार, मी पूर्वी भावे, आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एकदा एक बायको नवऱ्याला अगदी भर दुपारी म्हणाली की चला चला मी तुम्हाला डिनर पाठते. यावर नवरा म्हणाला, अगं बरी आहेस ना, रात्रीचा असतो तो डिनर, दुपारचा असतो तो लंच. त्याच्यावरती ती म्हणाली, पण काल रात्रीचाच डिनर मी तुम्हाला वाढत असेल तर तो डिनरच असणार ना. अशा एक एक बायका आणि अशा एक एक गमती. रसिका हो, आज आकाशवाणी झकासवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत रमाबाई किंवा अवंतिका किंवा सोनपरी म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना कदाचित ओळखत असाल. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बसलेल्या रमाबाई किंवा सोनपरी अर्थात मृणाल कुलकर्णी. मृणालताई, आपलं खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि खरं तर आम्ही नेहमीच कुठला अतिथी आला इथे की अगदी लहानपणापासून सुरुवात करतो, पण आत्ताच मी उल्लेख केला की नुकत्याच दिग्दर्शिका झालेल्या आणि दोन अतिशय सुंदर सिनेमे तुम्ही आम्हाला दिलेत, त्याच्यामुळे मी अगदी सुरुवात करणार आहे ती तुमची या दिग्दर्शिका म्हणून नवीन भूमिकेपासून. ॲब्सोल्युट. तर रमा माधव हा चित्रपट तुमचा नुकताच गेल्या वर्षी प्रदर्शित झाला आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स होता सगळ्या प्रेक्षकांचा, त्याचबरोबर क्रिटिकल अक्लेमसुद्धा खूप मिळाला. तर अचानक सिरियल्स करत असताना, एवढे सिनेमे करत असताना, अभिनेत्री म्हणून तुम्ही इतक्या प्रथितयश असताना दिग्दर्शिका व्हायचं कसं सुचलं? माणसाने ना सतत काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे, काहीतरी पुढचं पाऊल टाकलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. आणि म्हणून जवळ मी माझ्या अभिनयाची कारकीर्द फार लवकर सुरू झाली. मी 16 वर्षाची होते तेव्हा स्वामी मालिकेतून तुम्हा सगळ्यांच्या समोर आले याच दूरदर्शनच्या माध्यमातून. आणि 20, 22, 23 वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही. मी अनेक भूमिका केल्या आणि असं करताना माझ्या असं लक्षात येत होतं की कॅमेराच्या मागे मला खूप रस आहे आणि त्याही गोष्टी जाणून घेण्यात लिखाणामध्ये इंटरेस्ट आहे किंवा दिग्दर्शनामध्ये रस आहे. आणि असं करता करता मी अनेक ठिकाणी लिहित पण होते आणि ते लिहिताना मला असं वाटलं की माझ्या आजूबाजूला जे वास्तव आहे ते वास्तव मला टिपलं पाहिजे. एक अभिनेत्री म्हणून तर मी माझ्यापर्यंत ज्या भूमिका येतात त्या माझ्या दृष्टीने उत्तमरित्या करण्याचा प्रयत्न करते, ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. पण माझ्या मनात जे विचार असतात ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला नवीन काहीतरी केलं पाहिजे. आणि असं करता करता मी माझ्या पहिल्या चित्रपटाची कथा लिहिली आणि ती कथा मी जेव्हा माझ्या चित्रपटातल्या माझ्या मनात जे कलाकार होते त्यांना वाचून दाखवली, उदाहरणार्थ सचिन खेडेकर ज्याच्यावर मी खूप वर्ष अनेक भूमिका केलेल्या आहेत, पल्लवी जोशी माझी मैत्रीण आहे, सुहास जोशी, मोहन आगाशे, या सगळ्यांना जेव्हा मी वाचून दाखवली कथा तेव्हा सुनील बर्वे, तेव्हा सगळ्यांनी मला खूपच उत्तेजन दिलं. ते म्हणाले की खूप चांगला सिनेमा होऊ शकतो याच्यावरून आणि आपण सगळे मिळून नक्की करूया. आणि आम्हाला खूप आनंद होतोय की एक आमच्यातली आमची मैत्रीण, खरं म्हणजे मी सगळ्यात लहान होते त्यांच्यापेक्षा, पण ही एक नवीन काहीतरी करू बघते आहे. तर दे वर व्हेरी व्हेरी हॅपी, दे वर व्हेरी सपोर्टिव्ह आणि म्हणून मी पहिलं पदार्पण माझं दिग्दर्शन क्षेत्रात केलं. आणि पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं की अभिनेत्री असणं किती सोपं असतं आणि दिग्दर्शक होणं किती कठीण असतं. खूप लोकांना आवडला चित्रपटाने, उत्तम बिझनेस केला, त्याला खूप अवॉर्ड्स मिळाली आणि त्यामुळे खरंच माझं काय म्हणूया आपण उमेद वाढली खरं. आणि मी दुसरा चित्रपट करायला घेतला, म्हणजे जवळजवळ प्रेम म्हणजे प्रेम संपवून मी ॲज अन ॲक्ट्रेस माझे पुढचे 2 सिनेमे करत होते, रेनी डे आणि येलो. आणि ते करता करता तुम्हाला आता थांबायचं नाही, चल पुढचा सिनेमा करूया. तर मी जेव्हा त्याला नॉर्मल 2 कथा ऐकवल्या तर ते म्हणाले नाही काहीतरी हटके करूया. आणि मग अनेक वर्ष माझ्या मनामध्ये जो विषय रेंगाळत होता तो रमा माधवच्या निमित्ताने लोकांपर्यंत, हे खूप साहजिक आहे मला वाटतं. फॉर 20 odd years पीपल वर कॉलिंग मी रमा. अजूनही काही लोक असे आहेत पृथ्वी तलावर देशोदेशी की ज्यांनी स्वामी वाचलेलं आहे. स्वामी मालिका जी दूरदर्शनवर प्रसारित झालेली होती मला वाटतं 88-89 साली, ती बघितलेले अनेक प्रेक्षक आहेत आणि ते मला अजूनही स्वामीतली रमा म्हणून ओळखतात. त्यांच्यासाठी हा एक चांगला योग होता की या रमानी ज्या मृणाल कुलकर्णीला तुम्ही रमा म्हणून ओळखता तिनेच
परत एकदा रमा दिग्दर्शित करावी एका वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. पण मगाशीच तुम्ही म्हणालात की सचिन खेडेकर काय किंवा पल्लवी जोशी काय, तुमचे सहकलाकार इतर चित्रपटातले किंवा तुमचे मित्रमैत्रिणी, प्रत्यक्षामध्ये एक दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे ॲक्टर या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघताना तो सगळा अनुभव कसा होता? एक माझ्या बाबतीत चांगली गोष्ट होते की माझ्या चित्रपटांच्या कथा पण मी लिहिते. पटकथा ही त्याच्यात माझा सहभाग असतो, संवादामध्येही सहभाग असतो. आणि मी सुरुवातीला जेव्हा लिहायला सुरुवात करते तेव्हाच माझ्या डोक्यात कुठेतरी क्लॅरिटी असते की मला कोण अभिनेते अभिनेत्री हवे आहेत. आणि आजपर्यंत तरी असं झालं नाही आहे की मी एखादा माझ्या सहकलाकाराला किंवा मैत्रिणीला म्हटलं की तू काम कर आणि तिने नाही म्हटलं आहे. खरं असं झालं नाही. मी माझ्या परीने स्वतः एक अभिनेत्री असल्यामुळे त्यांच्यातल्या अभिनेत्याला उत्तम वाव मिळेल अशा पद्धतीने ते लिहिण्याचा प्रयत्न करते. रमा माधवमध्ये काही नवीन कलाकार सुद्धा होते किंवा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतमध्ये सुद्धा काही युवा कलाकार होते, तर त्या युवा एनर्जीबरोबर काम करताना कसं वाटत होतं? खूप छान वाटतं आणि तुम्हाला खूप काही काही शिकण्यासारखं असतं. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं ना की तुम्ही आता इतकी वर्ष काम करते मला सगळं आलं, त्या दिवशी तुमचं करिअर संपलेलं असतं. कारण धोक्यात असते आणि हे मी खूप मनापासून याच्यावर विश्वास ठेवते. आणि म्हणूनच प्रेम म्हणजे प्रेममध्ये चार चाइल्ड आर्टिस्ट होते, रमा माधवमध्येही चाइल्ड आर्टिस्ट होते. इतका मोठा ताफा होता, ऐतिहासिक चित्रपट होता, त्याची ठिकाणं वेगळी वेगळी होती, परवानग्या काढायच्या होत्या, काळ होता आणि या सगळ्यामध्ये कुठेही इतिहासाची चूक होऊन चालणार नव्हती. कारण मी ज्या घरात जन्मले, ज्या घरात वाढले, ते माझे आजोबा गोनी दांडेकर हे स्वतः साहित्यिक आहेत आणि खूप मोठे इतिहासावर प्रेम असणारे लेखक होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्यामुळे हा सगळा अभ्यास करून नवीन लोकांबरोबर काम करणं हे टफ होतं, पण प्रेमचा अनुभव होता मला आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी हे शिवधनुष्य माझ्या परीने पेलण्याचा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांना भरभरून मला प्रतिसाद त्यांचा जेव्हा मिळाला तेव्हा मला खरंच मनापासून खूप आनंद झाला. अगदी खरं आहे. तुमचं बालपण, तुमच्यावरती झालेले संस्कार, म्हणजे अगदी घरातनंच जे साहित्याचे संस्कार झालेले होते या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोतच. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आत्ताच तुम्ही मेन्शन केली की प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, पण असंही म्हटलं जातं की बॉक्स ऑफिसवरती जे नंबर अपेक्षित होते तितका कमर्शियल प्रतिसाद रमा माधवला मिळाला नाही, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? याच्यात दोन गोष्टी आहेत बरं का. पहिली गोष्ट म्हणजे रमा माधव हा ऐतिहासिक चित्रपट आहे. मराठीमध्ये गेल्या 30 वर्षात ऐतिहासिक चित्रपट बनलेलाच नव्हता आणि कुठेतरी हे मला लिहिताना याची जाणीव नव्हती. मी माझी पॅशन म्हणून लिहायला सुरुवात केली. माझा अत्यंत आवडता विषय इतिहास मला खूप आवडतो आणि रमा माधव म्हणजे स्वामी ही तर माझ्या खूप जवळचा विषय होता. म्हणून मी लिहायला सुरुवात केली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, हळूहळू लोक मला सांगायला लागले की अरे तुला आठवतो का कोणता चित्रपट ऐतिहासिक आजपर्यंत आलेला आहे? तर मग कुणालाच आठवेना, सगळ्यांना सगळे जुने कृष्णधवल चित्रपट आठवायला लागले. आणि मग करता करता जाणवलं की आपण काहीतरी वेगळं करतो आहे. आता हे वेगळं, आज जो प्रेक्षक केवळ मनोरंजनासाठी चित्रपटाकडे बघतो असा एक मोठा प्रेक्षक महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांच्यापर्यंत आपण कसा पोहोचवायचा, त्यांना हा चित्रपट कसा आवडायला भाग पाडायचं, असे अनेक प्रश्न माझ्यापुढे उभे होते आणि हे प्रश्न माझ्यापर्यंत मी सोडवण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाचा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा सिनेमा भारतात महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याआधी मला बाहेरच्या देशांमधले जे मराठी लोक आहेत त्यांच्याकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूप मागणी होती आणि हा चित्रपट घेऊन मी जवळजवळ 10 देशांमध्ये त्यांच्या बोलावण्यावरून गेले आणि हा चित्रपट प्रदर्शित केला. म्हणजे एक वेळ तर अशी आली होती, मला असं वाटलं की वर्षभर मी हेच करते, आता मला ह्यातनं बाहेर पडू द्या आणि काहीतरी नवं करू द्या. एक अभिनेत्री म्हणून तुम्ही तुमचं काम कसं बॅलन्स केलं या काळात? जेव्हा रिसर्च चालू होता तेव्हा मी अभिनय करत होते, कारण रिसर्च हा काही पूर्ण वेळाचं काम नसतं. आणि माझ्याबरोबर माझी उत्तम टीम होती. मला खूप आनंद होतो की अत्यंत तरुण असे सहदिग्दर्शक किंवा असे माझे असिस्टंट्स होते आणि त्या सगळ्यांना इतिहासामध्ये खूप रस होता. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही सगळे मिळून काम करत असताना चित्रीकरणासाठी फार कमी वेळ लागतो ग सिनेमाच्या. म्हणजे तुम्ही मी लिहायला सुरुवात केला रमा माधव तेव्हापासून तो रिलीज होईपर्यंत 14 महिन्याचा काळ गेला. त्यातलं शूटिंग फक्त 36 दिवसच झालं होतं. बरोबर. त्यामुळे शूटिंगचा पार्ट संपला की रिलेटिव्हली मला ॲक्ट्रेस म्हणून पण काम मी करू शकत होते आणि मला खूप आनंद होतो की गेलं वर्ष माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचं वर्ष होतं. येलोला नॅशनल अवॉर्ड मिळालं. माझ्या कारकिर्दीतला एक उत्तम रोल म्हणता येईल असा तो चित्रपट होता. रेनी डेला सुद्धा खूप क्रिटिकल अक्लेम मिळालं आणि अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्समध्ये तो चित्रपट दाखवला गेला.
आणि मगाशी तुम्ही म्हणालात की माझं बालपणाचा उल्लेख तुम्ही केला त्याबद्दल आपण बोलूच आहे, पण त्याबरोबर मी पुण्याची आहे त्याच्यामुळे पुण्याचे प्रेक्षक फार चोखंदळ असतात. आपण म्हणूया की एखादी गोष्ट त्यांना करायची असली ना की ते लावून धरतात आणि ती गोष्ट झाल्याशिवाय सोडत नाहीत. हा गुण हा दिग्दर्शकाला फार आवश्यक असतो. तुमच्या लहानपणाबद्दल जाणून घ्यायचं आहे. मुळामध्ये तुमची आई लेखिका प्राध्यापिका वीणा देव, वडीलसुद्धा विद्वान प्रिन्सिपल, आजोबा थोर साहित्यिक गोनी दांडेकर, असा सगळा वारसा लाभलेला असताना घरचं वातावरण खूप कडक होतं का हो लहानपणी? घरचं वातावरण नक्कीच कडक होतं, कडकपेक्षा वेगळं होतं नक्कीच. आणि मला वाटतं की तुम्ही जे घडता, ज्या मुशीतून तुम्ही बाहेर पडता, ती मूस कशी असते याला खूप महत्त्व असतं. अगदी खरं. आणि माझ्या घरात एक एवढा मोठा थोर लेखक होता, आजोबांच्या माझ्या यावर्षी त्यांची जन्मशताब्दी आहे आणि त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने अनेक लोकांचे आम्हाला आता पत्र येतात किंवा त्यांच्या आठवणी काढतात लोक, त्यांच्या साहित्याबद्दल बोलतात. तर इतका अभिमान वाटतो की अशा एका घरामध्ये मी जन्माला आले की त्यांच्यामुळे अनेक मोठी माणसं आमच्या घरात सतत यायची. म्हणजे मी मला आठवतं मी अगदी छोटी होते आणि डोळे उघडले की आज काय आपल्याकडे लताजी आलेल्या आहेत, आज काय हृदयनाथ मंगेशकर आलेले आहेत, आज काय जयवंत दळवी आलेले आहेत. मोठे मोठे लेखक आणि साहित्यिक आणि संगीतकार गायक हे आमच्याकडे नेहमी यायचे आणि मला त्याचं फार अप्रूप वाटायचं. आई वडील दोघंही प्राध्यापक होते, वडील प्रिन्सिपल होते, त्यामुळे एक शिस्त होती घरामध्ये. तुमच्या लहानपणी पुण्याची परिस्थिती आणखीनच खूप संपन्न होती. म्हणजे आता तुम्ही मगाशी नावं घेतलीत, अनेक लेखक साहित्यिक पुण्यामध्ये त्यांचा वावर होता, त्यांचं वास्तव्य होतं, तर ते पुण्याचं वातावरण त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? माझ्या लहानपणी माझ्यावर खूप संस्कार करणाऱ्या दोन तीन गोष्टी पुण्यामध्ये होत्या, आजही आहेत, आता थोड्या कमी झाल्यात, पण पुण्याची साहित्य परिषद एक, दुसरं म्हणजे वसंत व्याख्यानमाला आणि तिसरं म्हणजे मॅजेस्टिक बुक स्टॉलची व्याख्यानमाला. ह्या तीन गोष्टींमुळे पुण्यामध्ये अजूनही अनेक कार्यक्रम पुण्यात याबरोबरीने व्हायचे, पण मी या जास्ती अटेंड केलेल्या गोष्टी. अनेक कलाकार आणि साहित्यिक यांची मांदियाळी तिथे सतत उपलब्ध असायची आणि माझ्याकडून हे आम्हाला कंपल्शन होतं की सगळ्यांच्या मुलाखती ऐकायला जायच्या. काय कळेल काय नाही, नाही कळलं तरी चालेल, हे कानावर पडलं पाहिजे. आजोबा म्हणजे गोनी दांडेकर स्वतः लिखाणाच्या निमित्ताने फिरतीवर असतील, त्याचबरोबर नेहमीच त्यांचं काम हे सातत्याने त्यांच्याबरोबर असेलच, पण त्यांचा सहवास तुम्हाला कसा लाभला आणि त्यांच्या संस्कारांबद्दल काय सांगाल? माझे आजोबा गोनी दांडेकर यांची मी मोठी नात, मला खूप त्यांचा सहवास लाभला. माझे आजोबा हे फक्त लेखक नव्हते, ते गडकिल्ल्यांची भ्रमंती करायचे. महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना त्यांनी गडकिल्ल्यावर जायची सवय लावली त्या काळामध्ये, जेव्हा ट्रेकिंग हे हा शब्दही फारसा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नव्हता, गडकिल्ल्यांची दशा ही फार काही चांगली नव्हती. तेव्हा लोकांना किल्ल्यावर जायचं, इतिहासाबद्दल गोडी निर्माण करायची, त्यांना इतिहासाबद्दल सांगायचं, हा त्यांचा एक अत्यंत आवडता छंद होता. वक्ते तर ते खूप मोठे होतेच, महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा अनेक त्यांची व्याख्यानं झाली. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, साहित्य अकॅडमीचं पारितोषिक त्यांना मिळालेलं होतं, अनेक सुंदर कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. असा एक विलक्षण माणूस जो छायाचित्रकार होता, त्यांना दगडांमधून रत्न शोधून काढायची आणि बनवायची आवड होती, असा एक विलक्षण माणूस माझा आजोबा होता. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला जीवनामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतींनी रस घेऊ शकतो आपण हे शिकवलं. आणि आज जेव्हा मला अशी माणसं भेटतात की जे म्हणतात की आम्ही त्यांना भेटलो आणि म्हणून आमच्या जीवनाला एक दिशा मिळाली, हा एक भाग झाला घरची लोकं म्हणजे आई वडील आजोबा, पण त्या व्यतिरिक्त शाळा कॉलेज यांचासुद्धा जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा असतो. पुण्यात राहिलं आणि हुजूरपागेत गेलं की असं इथे लिहिलेलं असं शिष्ट असं म्हटलं जायचं. या शाळेने मला फार उत्तम संस्कार दिले, माझ्यातली अभिनेत्री घडवली. किंचित गायन मी करायची तेव्हा, किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायची, कथ्थक शिकले मी काही वर्ष प्रभा मराठ्यांकडे कला छायामध्ये पुण्यात. हे सगळं माझ्या शाळेने दिलेलं योगदान आहे असं मला वाटतं. आणि या शाळेने मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, एक धिटाई दिली, ऑपॉर्च्युनिटी संधी दिली, कारण तुमच्यामध्ये टॅलेंट नुसतं असून भागत नाही, ती संधी तुम्हाला मिळायला लागते आणि तशी संधी मला पुरेपूर माझ्या शाळेने दिली, त्यामुळे शाळेचे खरोखरच ऋण आहेत. मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मी आधी SP कॉलेजमध्ये पुण्याच्या आणि नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं.
आणि त्याच वेळेला मला माझ्या जीवनाचा साथीदार पण मिळाला. त्यामुळे हे सगळं कॉन्टेम्पररी म्हणजे हे सगळं एक बरोबर चालू होतं. 16व्या वर्षी जेव्हा स्वामीसारख्या इतक्या मोठ्या एका मालिकेची ऑफर किंवा संधी येते, त्यावेळेला घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे त्यांनी अगदी लगेच म्हटलं की हो, गो अहेड विथ दिस? हो, घरच्यांनी नक्कीच म्हटलं. आणि पूर्वी तुला मला हे सांगायला खूप गंमत वाटेल की आपण काय करायचं हे ठरवायच्या आधी जर तुमच्याकडे संधी चालून आली तर तो एक वेगळाच भाग असतो. आणि ती संधी म्हणजे काय तर जगप्रसिद्ध जी कादंबरी स्वामी रणजित देसाईंची आहे, जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात ही कादंबरी नक्की असणाराची मला खात्री आहे. त्या कादंबरीतला एक अतिशय लोकांच्या मनात राहणारी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी, त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि ज्या पद्धतीने ती संधी माझ्याकडे आली तर मला वाटतं कुठेतरी याच्यामध्ये माझं नशीब आणि दैव असलं पाहिजे. गजानन जागीरदार त्याचे दिग्दर्शक होते, त्यांच्यांनी प्रभातच्या अनेक फिल्म्स केल्या, स्वतः उत्तम नट होते ते आणि माझ्या आजोबांच्या हूनही वयाने मोठे होते. आणि त्यांनी अक्षरशः हाताला धरून मला या क्षेत्रामध्ये आणलं. मला या क्षेत्राबद्दलचं जे काही समज आहे ते सगळं त्यांनी मला शिकवलेलं आहे. स्वामीमध्ये सगळे कलाकार हे खूप मोठे कलाकार होते, तेव्हाचे गाजलेले कलाकार होते. मी एकटी एवढी लहान मुलगी होते, त्यामुळे घरच्यांना आनंद तर झाला पण त्याचबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त जबाबदारीची जाणीव खूप होती. हल्ली जगच असं आहे की अगदी छोट्याशा प्रसिद्धीने सुद्धा लगेच सगळे हुरळून जातात आणि मग ही जबाबदारी ते कुठेतरी विसरून जातात. पण तुम्ही आत्ता जे सांगितलं ते मला वाटतं सगळ्याच नव्या पिढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असं आहे. नाही, आता काळ बदलला आहे, पूर्वी माध्यमं बदलली आहेत, पण तुम्हाला जर लॉंग वे जायचं असेल म्हणजे तुमचं करिअर 1-2 वर्ष नसतं, करिअर म्हणजे मोठी गोष्ट असते. अगदी खरं. जर ते करिअर टिकवायचं असेल तर तुम्ही प्रेक्षकांच्या मनावर गंभीर परिणाम केला पाहिजे, जो रोल तुमच्या वाट्याला येईल त्या रोलच्या माध्यमातून. आणि भाराभर काम मिळवण्यापेक्षा निवडक काम, लक्षात राहील असं काम मिळवण्याकडे तुमचा कल असला पाहिजे. स्वामी ही तर तुमची अत्यंत प्रसिद्ध ठरलेली मालिका, जी खरं तर तुम्ही अगदी लहानपणीच केली होती, पण त्यानंतर पुढची मालिका जी तितकीच प्रसिद्ध ठरली ती म्हणजे श्रीकांत. या मालिकेबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. स्वामीनंतर लगेच मला श्रीकांतची ऑफर आली. ही मालिका हिंदीमध्ये होती, दूरदर्शनसाठीची होती आणि त्याच्यामध्ये माझ्याबरोबर फारुख शेख आणि आता इरफान खान, जो आता खूपच आंतरराष्ट्रीय कलाकार झालेला आहे, त्याची पण ती पहिली मालिका होती. तो NSDतनं फ्रेश आलेला होता आणि अली रझा यांनी लिहिलेली होती. प्रवीण निश्चल त्याचे दिग्दर्शक होते आणि मला फार आनंद झाला होता की अरे वा, मला इतक्या चांगल्या सेटअपमध्ये काम करण्याची संधी मिळते. पण पहिला अडसर होता मी पुण्याची आणि भाषा हिंदी आणि साधी हिंदी पण नाही, अली रझांनी लिहिलेली हिंदी. त्यामुळे कुठेतरी असं ठरवलं की आपल्याला अभ्यास केला पाहिजे, म्हणजे तिथे जाऊन फारुख शेख, इरफान खान दोघेही त्यांची मातृभाषा ही हिंदी होती, त्यामुळे त्यांच्यासमोर असं वाटलं नाही पाहिजे की अरे बाबा बरोबर ही लिहिला जमत आहे की नाही. त्यामुळे मी सरळ हिंदी बोलण्याची ट्युशन लावली आणि माझे हिंदी उच्चार इतके साफ करून घेतले की मला नंतर नंतर माझे मराठी दिग्दर्शक असे चिडवायचे की तू मराठी पण हिंदीत बोलतेस म्हणून. पण कोणतीही गोष्ट करताना त्याच्यामध्ये परफेक्शन असलं पाहिजे हा माझा अट्टहास असतो असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यापायी मग कितीही कष्ट करायची माझी तयारी असते. उर्दूच्या लहेजाने हिंदी बोलणं ही सोपी गोष्ट नाही आणि ती मला साध्य करता आली याचा मला खूप आनंद होतो. त्याचबरोबर दूरदर्शनसाठी मी खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे. अनेक माझ्या मालिका दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या आहेत आणि त्यातला एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे हेमामालिनी जी जेव्हा रंगोली करायच्या, त्यांनी रंगोली बंद केल्यानंतर इमिजिएटली त्यांनी माझं नाव सुचवलं होतं आणि 2-2.5 वर्ष मी रंगोलीची पण काय म्हणूया आपण संचालिका होते. तुम्ही अनेक हिंदी सिरियल्स केल्या, जसं की द ग्रेट मराठा, हसरते मी स्वतः पाहिलेली आहे, द्रौपदी मी स्वतः पाहिलेली आहे, टीचर, तसं सोनपरी. मी आजही बऱ्याच लहान मुलांना त्या पिढीतल्या सोनपरी म्हणलं, मी मृणाल कुलकर्णी म्हणलं की सोनपरीच आठवते. तर या सगळ्या मालिकांचा पुढचा अनुभव कसा येत गेला? मी हिंदीमध्ये वेगवेगळ्या चॅनल्सवर जवळजवळ 22 भूमिका केल्या, मध्यवर्ती भूमिका. आणि अनेक वर्ष मी मराठीत कामच केलं नव्हतं आणि मग मी मराठीमध्ये काम सुरू केलं ते स्मिता तळवलकरमुळे अवंतिका नावाच्या मालिकेतून. आणि तोपर्यंत मी हिंदीमध्ये ऐतिहासिक, सामाजिक आणि फॅन्टसी सोनपरीसारखी अशा सर्व प्रकारच्या भूमिका केल्या होत्या.
चंद्रकांतामध्ये मी एक खूप महत्त्वाची भूमिका केलेली होती, आणि मीरा मालिका ही दूरदर्शनवर प्रक्षेपित झालेली होती. अशा अनेक अनेक सर्व चॅनल्सवर अनेक मी मुख्य भूमिका केल्या. आणि सोनपरी चालू असताना माझ्या इतर तीन आणखी मालिका चालू होत्या, आणि मला स्मिता तळवलकर आणि संजय सुरकर यांनी एका कार्यक्रमामध्ये अवंतिकाची कथा ऐकवली आणि मला खूपच ती आवडली. फक्त प्रश्न असा होता की वेळच नव्हता अजिबात. मी जवळजवळ 22 दिवस महिन्यातले तेव्हा शूटिंग करायचे आणि आता आणखी काम घ्यायची माझी तयारी नव्हती, कारण माझा मुलगा लहान होता. तेवढे 8 दिवस माझ्या मुलासाठी असं मी ठरवलं. खरं पण ओव्हरलॅपिंग सिच्युएशनमध्ये मला स्मिताताई म्हणाली की काय तुझा प्रॉब्लेम, तुला पुण्याला राहायचं आहे ना मुलाजवळ, ठीक आहे मग आपण पुण्याला शूटिंग करू. म्हणून तिने अवंतिकाचं अख्खं शूटिंग तिने पुण्याला हलवलं. माझ्यासाठी ती मालिका जवळजवळ पुण्यामध्ये चित्रित करण्यात आली, कारण त्यांना असं वाटत होतं की मी योग्य न्याय त्या भूमिकेला देऊ शकेन. तसं बघितलं तर मी मराठीत आजपर्यंत 4च भूमिका केलेल्या आहेत. एक म्हणजे स्वामीतली रमा, दुसरी अवंतिका, तिसरी गुंतता हृदय हे जी शॉर्ट टर्म मालिका होती, 6 महिन्याची होती, आणि चौथी भूमिका माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका राजा शिवछत्रपतीमधली जिजाऊ आईसाहेबांची भूमिका. या 4 माइलस्टोन म्हणता येतील अशा भूमिका आणि अशा व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला आल्या. आणि मी मराठीमध्ये काम करणं, चित्रपटात तर मी खूप मराठी चित्रपटात काम केलं, पण हे मला माझा स्वतःचा अभिमान वाटतो अशा या 4 भूमिका आहेत. अगदी खरे. आणि आत्ता तुम्ही जेव्हा नावं सांगताय सगळ्या सिरियल्सची किंवा चित्रपटांची, मराठीतल्या सिरियल्सची, मला खरोखरच असं वाटतं की तुम्ही ऐतिहासिक भूमिकांसाठीच बनलेल्या असाव्यात. अशा पद्धतीचा तुमचं एक देखणं व्यक्तिमत्वसुद्धा तेव्हापासूनच होतं, आजही आहे. त्याच्यामुळे खरोखरच ऐतिहासिक भूमिकांना सर्वतोपरी तुम्ही न्याय देऊ शकलात. इतिहासाची जाण असलेल्या घरातनं तुम्ही येता, त्याच्यामुळे तुम्ही कदाचित त्या काळातल्याच आहात असं कोणालाही सहज वाटेल. पण अवंतिकाच्या वेळेला आणि खास करून तुम्ही जेव्हा हिंदीमध्ये काम करत होतात तेव्हा आत्ता जे मराठी टेलिव्हिजनचं स्वरूप आहे तसं नव्हतं. म्हणजे मराठी टेलिव्हिजन इतकं फुफावलेलं नव्हतं, इतकं सातत्याने शूटिंग नव्हतं. आत्ता जे प्रोफेशनॅलिझम इन टर्म्स ऑफ चॅनल्स आलेलं दिसतं तसं त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने असेल कदाचित, मला स्वतःला माहिती नाही. तर त्यावेळेला हिंदी आणि मराठीतल्या कार्यपद्धती कशा जुळवून घ्यायचा तुम्ही, त्याच्यात कितपत फरक होता? हिंदीमध्ये काम करणं मला वाटतं त्याचं मॅग्निट्यूड थोडा मोठा असतो. म्हणजे मी स्वामी केलं आणि त्यानंतर 3-4 वर्षांनी मी संजय खान यांची ग्रेट मराठा मालिका केली, ती पण दूरदर्शनवरच प्रदर्शित झाली होती. आणि माझ्या असं लक्षात आलं की इतकं मोठं ग्रँजर स्वामीमध्ये, आम्ही जे जवळजवळ विश्रामबाग वाड्यातच शूटिंग केलं, आम्हाला कोणताही युद्धाचा सिक्वेन्स दाखवता आला नाही, ह्याचं मला खूप वाईट वाटलं. कारण संजय खान म्हणजे 50 हत्ती त्यांनी आणले, 50 हत्ती, आणि मला असं वाटायचं की हे नाही मराठीत आपल्याला शक्य झालं. तोच अनुभव कुठेतरी मला रमा माधवच्या वेळेला, मला मी हर्ट झाले होते तेव्हा, तो मी पुष्कळ दूर करण्याचा प्रयत्न केला. पण तरी आता मला माहिती आहे संजय लीला भंसाळीचा जेव्हा जोधा अकबर येईल तेव्हा त्याचं बजेट असणारही जवळजवळ 100 कोटी आणि माझं बजेट होतं फक्त 3 कोटी. ती जी एक तफावत असते मराठी हिंदीमधली ती सुद्धा तुम्ही सहज करू शकलात, कारण कुठेतरी मराठीशी असलेला आपलेपणा प्रश्नासाठी, आणि त्यासाठी स्वतःला थोडंसं मोल्ड पण करायला लागतं. कारण मी जर असं म्हटलं असतं की हिंदीच्या स्ट्रेचरच्या भूमिका मराठीत येतील तेव्हाच मी करेन, तर तसं शक्य नसतं. बरोबर. पण माझ्या सुदैवानी अवंतिका, तर मी सांगितलं तुला त्याची वेगळी कहाणी होती, अत्यंत स्ट्रॉंग कथानक होतं आणि प्रॉबेबल असा इंग्लिशमध्ये अत्यंत योग्य शब्द आहे की खरं वाटणारं कथानक होतं. बरोबर. म्हणजे कधीकधी मराठी किंवा हिंदी मालिकांमध्ये तर नेहमीच आपल्याला असं दिसतं की खरंच वाटत नाही असं काहीतरी ते दाखवत असतात सतत. गुंतता हृदयमध्ये एक वेगळा आम्ही प्रयत्न केला की 6 महिन्यातच ते कथानक संपवायचं असं ठरवून आम्ही 100 भागांची ती मालिका केली. 106 भाग झाले म्हणजे तेवढं ठीक होतं. आणि त्यातल्या सुद्धा अवंतिका आणि गुंतता हृदय याच्यामध्ये संदीप कुलकर्णी बरोबरच तुम्ही काम केलं आणि दोन्ही वेळेला दोन्ही सिरियल्समध्ये त्यांच्याशी असलेलं रिलेशन हे एस्ट्रेंज्ड होतं. गुंतता हृदय आणि अवंतिकामध्ये तर ती ही केमिस्ट्री का नो केमिस्ट्री, त्यांच्यात केमिस्ट्रीची गरजच नव्हती. कारण एक्सट्रेंज हे दोन्ही मालिकांमधले पती पत्नी असे होते की त्यांच्यातले संबंध हे दुरावलेले संबंध होते. माझी एक मैत्रीण मला नेहमी गमतीने म्हणते की मृणाल आता तू सुखी संसार असलेला एखादा रोल कर बरं, पण प्रत्येक सिनेमामध्ये किंवा मालिकेमध्ये काहीतरी त्या नवऱ्याशी प्रॉब्लेम असतो तुझा. तर पण लोकांना प्रॉब्लेम्सच बघायला आवडतात आणि प्रॉब्लेममधनं बाहेर येणारी नायिका ही लोकांच्या दृष्टीने ही खरी नायिका असते. त्यामुळे अशा नायिका मला रंगवायला मिळाल्याचा मला आनंद होतो. पण त्यातही खूप विविधता होती.
मला आनंद या गोष्टीचा होतो की मी अनेक ऐतिहासिक भूमिका केल्या, त्यातही विविधता होती. रमा ही संपूर्ण समर्पित आयुष्य असलेली एक ऐतिहासिक कॅरेक्टर होती. त्यानंतर अहिल्याबाई होळकर ह्या एक अतिशय कर्तबगार अशा काय म्हणू आपण राज्यकारभार ज्यांनी चालवला कित्येक वर्ष एका स्त्रीनी आणि अत्यंत सुंदर रीतीने सांभाळला अशा एका स्त्रीची कहाणी होती. मीरा मी केली, दूरदर्शनसाठीच केली. त्या मीरामध्ये एक कृष्णवेडी कवी कवयित्री तिची भूमिका केली. मी द्रौपदीमध्ये तर महाभारत हे आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि त्याच्यातली सर्वश्रेष्ठ व्यक्तिरेखा आहे, ती करण्याची मला संधी मिळाली. आणि अशा व्यक्तिरेखा ह्या कोणत्याही स्त्रीला किंवा अभिनेत्रीला ह्या अत्यंत मानाच्या व्यक्तिरेखा असतात आणि अशा ग्रेट व्यक्तिरेखा मला मिळाल्या याचा मला खूप आनंद वाटतो. मला नेहमीच वेगळं काम करायला आवडतं आणि ते वेगळं आणि तरीही भरपूर काम मला मिळालं. बरं, आता मराठीमध्ये चित्रपट तर तुम्ही सातत्याने करत आहातच, हिंदी सिरियल्स केल्या तुम्ही, मराठी सिरियल्स केलेले आहेत. तुम्हाला म्हणजे एक परसेप्शन साधारणपणे असं असतं आणि हल्लीच्या काळात ते फारच झालं आहे की सिनेमामध्येच खरात काय तो अभिनय होतो किंवा नाटकामध्येच खरा काय तो अभिनय होतो, मालिकांमध्ये सुद्धा अभिनयाचा कस लागतो असं तुम्ही म्हणाल का? नक्कीच लागतो. आणि मालिका ही वर्षानुवर्ष चालू असते. ती मालिका त्याचं कथानक आणि मालिकेतले जे ॲक्टर्स आहेत स्त्री आणि पुरुष कलाकार या सगळ्यांमधला इंटरेस्ट लोकांच्या मनामध्ये जागा ठेवण्याचं अतिशय महत्त्वाचं आणि अवघड काम या कलाकारांना करायचं असतं. त्यामुळे मी स्वतः कधीच टीव्हीला कमी लेखत नाही. टीव्हीतल्या भूमिकांबद्दल चोखंदळ असावं, त्यांनी तुम्हाला प्रसिद्धीही मिळते, झटपट प्रसिद्धी मिळते. ती अनेक वर्ष टिकवून ठेवण्यासाठी मात्र तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. मृणालताई, इतक्या साऱ्या ऐतिहासिक भूमिका तुम्ही केल्या आहेत, त्यातली तुमची सगळ्यात आवडती भूमिका कुठली आहे? बापरे, असं सांगणं खूपच अवघड आहे. आपण नेहमी म्हणतो ना की आईला तुझं मूल कोणतं आवडतं हे सांगणं अवघड असतं, तसंच असतं. कारण आपण एक एक त्या व्यक्तिरेखेची निर्मिती आपल्या माध्यमातून होत असते. पण मला विशेष आनंद झाला ज्या भूमिकेचा, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, ती जिजाऊ आईसाहेबांची भूमिका. उभ्या महाराष्ट्राला, भारतवर्षाला भूषण अशा एका आईची भूमिका करण्याची संधी मला मिळाली. आणि ज्या आईनी एक अत्यंत कर्तबगार असा मुलगा घडवला, त्याला नुसता जन्म नाही दिला तर त्याला अक्षरशः घडवला आणि स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करून घेतलं, ही मायलेकरांची जी जोडी आहे ती मला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जोडी वाटते. जेवढं मोठं स्वप्न जिजाऊ आईसाहेबांनी पाहिलं होतं की स्वराज्य निर्माण करण्याचं, ते स्वप्न स्वतःच्या मुलांनी पूर्ण केलेलं बघण्याचं भाग्य त्या स्त्रीला लाभलं. ही स्त्री ही शिवाजी महाराजांची केवळ आई नव्हती, ती शिवाजी महाराजांची गुरु होती. आणि अशी एक अमेझिंग आई रंगवण्याचं भाग्य मला लाभलं, याचा मला खूप मनापासून आनंद होतो. सिनेमा मालिकांमध्ये जे प्रतिथयश कलाकार असतात ते नाटकामध्ये हमखास दिसतात, तुम्ही मात्र अजून त्या ग्लॅमरचा उपयोग करत नाटकामध्ये आम्हाला दिसलेला नाही आहात, तर त्याचं कारण काय आणि असं भविष्यात घडेल का? भविष्यात घडेल का नाही मला माहिती नाही, पण आजपर्यंत घडलं नाही. याचं अगदी सोपं कारण असं आहे की मी फारच लवकर टीव्हीवर काम करणं सुरू केलं आणि त्यानंतर मी हिंदी मालिकांमध्ये एवढी व्यग्र झाले की मला थिएटरकडे जाताच आलं नाही. आणि कुठेतरी करिअर आणि संसार हा बॅलन्स सांभाळण्याच्या नादात यू कांट हॅव एव्हरीथिंग. बरोबर, यू शुंट असं मला वाटतं. कारण कोणत्याही अभिनेत्याला किंवा कोणत्याही माणसाला त्याचं काम सोडून इतरही त्यांनी अनेक गोष्टी करणं अपेक्षित असतं. त्यांनी वाचलं पाहिजे, त्यांनी फिरलं पाहिजे, त्यांनी कुठेतरी आपली सगळी कर्तव्य पार पाडली पाहिजे. त्यांनी सगळंच करण्याच्या नादात मग या सगळ्या गोष्टी दूर राहतात. त्यामुळे मला कुठेतरी ह्या बॅलन्सिंग ॲक्ट करताना असं वाटलं की नाही, नाटक केलं तरी चालेल. बरोबर आहे, अगदीच. म्हणजे आपण काहीतरी एक चौकट ठरवून घेणं प्रत्येक कलाकाराच्या दृष्टीने आवश्यक असतं आणि तेच तुम्ही कुठेतरी केलं. घरामध्ये तुम्ही अभिनेत्री आणि तुमचे मिस्टर, तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे, खूप प्रतिथयश वकील आहेत, तर ह्या दोन वेगळ्या क्षेत्रांची चा बॅलन्स कसा साधला जातो घरामध्ये? माझे पती रुचिर हे वकील असले तरीसुद्धा त्यांनाही या क्षेत्रामध्ये खूप रस आहे. माझ्या आधीपासून ते पुणे आकाशवाणीवर किंवा दूरदर्शनवर
किंवा थिएटर अकॅडमी या पुण्याच्या संस्थेमध्ये नाटकांमधून कामं करत होते. पण आता मला ते नेहमी चिडवतात की खरं म्हणजे कोर्टामध्ये तुमच्या टीव्हीवर दाखवतात त्याच्यापेक्षा मोठं नाट्य रोज चालू असतं आणि त्याच्यात मी भाग घेतो, त्यामुळे जीवन नाट्यामध्ये ते जास्ती रमलेले आहेत असं आपण म्हणूया. आता आपण अतिशय गमतीदार अशा भागाकडे वळणार आहोत. बरं, आमचे काही प्रेक्षक तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत आणि त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. बघूया काय विचारतो ते. नमस्कार, माझं नाव राजन पावसकर. मला मृणाल कुलकर्णी मॅडम यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मला असं वाटतं मला तुमच्यासारखी ताई असावी. हा प्रश्न आहे काही कमेंट आहे याच्यात काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही, पण असं जर तुला वाटत असेल तर ती माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि आताही मी तुझी ताई होऊ शकते. एनी टाईम यू आर मोस्ट वेलकम. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव अर्जुन परब. मला मृणाल ताईने एक प्रश्न विचारायचा आहे. ताई, तुमच्या हसमुख व्यक्तिमत्वाचं रहस्य काय? माणसाला हसतमुख राहण्यासाठी आपले सगळे छंद जोपासण्याची संधी आणि वेळ मिळवायला लागतो. माझ्या नशिबाने जो माझा छंद होता त्याचा तोच माझा व्यवसाय आहे. आणि या व्यतिरिक्त अनेक गोष्टी मी करते. मी लिहिते, मी वाचते, मी ट्रेकिंग करते. मला गाणं म्हणण्याचा आणि गाणं ऐकण्याचा मुख्य खूप शौक आहे. आणि हे सगळं करण्याची संधी मला मिळते, यामुळे मला वाटतं की मी हसतमुख राहू शकते. याबरोबरच कुटुंबियांना देण्याचा वेळ, त्यांनी जी मानसिक शांती मिळते ना ती इतर कशानेही मिळत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा छान बॅलन्स केला तर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असंच कायम हसू राहील असं मला नक्की वाटतं. पुढचा प्रश्न बघूया. नमस्कार, माझं नाव दीपक वाडेकर. मृणाल कुलकर्णी मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मूळच्या पुण्याच्या ना, मग तुमच्या बोलण्यात पुणेरी तिरकसपणा कसा नाही? हा पूर्वी तू विचारलेला प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की लोकांना एवढा तिरकसपणा आवडत असेल तर मला थोडा तो आणला पाहिजे आता. त्यामुळे आता पुढच्या वेळेला मी दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये येईन तेव्हा थोडासा पुणेरी तिरकसपणा घेऊन येईन बरोबर पर्समध्ये. नाही नाही नको, तुम्ही आहात तशाच फार गोड आहात त्याच्यामुळे आपल्याला नको तो तिरकसपणा. पुढचा प्रश्न. नमस्कार, माझं नाव मीना तपारिया. मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचं आहे. कुठे दुष्काळ, कुठे महापूर, माणसानं जगायचं तरी कसं? प्रत्येकाच्याच आयुष्यात कुठे दुष्काळ तर कुठे महापूर अशी परिस्थिती असते. ती भावनांच्या बाबतीत असते, नात्यांच्या बाबतीत असते, समाजात वावरताना सुद्धा असते. समाजातल्या गोष्टी आपण एक हाताने कंट्रोल नाही करू शकत, पण आपला हातभार नक्की लावू शकतो. त्यामुळे जिथे वाईट गोष्टींचा महापूर आहे त्यांना आळा घालण्याचा आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे, आणि ज्या गोष्टींचा दुष्काळ आहे तिथे आपण त्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही भावनांच्या बाबतीतसुद्धा आहे आणि सामाजिक बांधिलकीच्या बाबतीतसुद्धा आहे. त्यामुळे आपण जर एक चांगला नागरिक व्हायचा असेल किंवा एक आपल्या कुटुंबाचाच विचार केला तर एक चांगली आई, चांगली बहीण, चांगली बायको, चांगली सून व्हायचं असेल तर काय करायचं आहे आपल्याला माहिती असतं. हे फक्त करण्याचा अवकाश असतो. ते केलं तर मग दुष्काळ आणि महापूर या दोन्हीवर तुमचा छान कंट्रोल राहील. क्या बात है. अतिशय खूप सुंदर असं, सगळ्यांना खूप धीर देणारं असं उत्तर तुम्ही दिलंत या प्रश्नावरती. आता आपण रॅपिड फायर राऊंडकडे बोलूया. तू मगाशी म्हणालीस की खोचक प्रश्न विचारायचे आहेत. नाही नाही, असं खोचक मी पुण्याची आहे का तू पुण्याची आहे हे चांगलं आहे. प्रश्न खोचक नाही आहेत, पण उत्तरं देताना मात्र खूप म्हणजे असं खाचेत माणूस सापडेल अशा दृष्टीने ते खोचक आहेत. खिंडीत पकड सापडला जाईल माणूस असा प्रकार आहे. कमी प्रश्न आहेत, फार फार अवघड काही नाही आहे. अरे बाबा मी घाबरले. नाही, पुण्याची लोक कधीच घाबरत नाही मला माहिती आहे. चला सुरू करूया. खूप सोपे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, मराठी मालिका की हिंदी मालिका? मराठी मालिका. मग हे प्रेम आहे? प्रेम आहे, आणि मराठीमध्ये अजून कॉन्टेंट चांगला असण्याची दाट शक्यता असते. निदान मी निवडलेल्या सर्व मालिकांमध्ये खूप सुंदर कॉन्टेंट होता आणि त्या ब्लॉकबस्टर्स होत्या सगळ्या, त्याच्यामुळे मराठी मालिका. आणि मग मराठी सिनेमा का हिंदी सिनेमा? मराठी सिनेमा, ऑफकोर्स मराठी सिनेमा. आणि आता तर मराठीमध्ये सिनेमांनी आपलं स्थान इतकं बळकट केलेलं आहे की एक तर सबटायटल्स बरोबर येतात, राष्ट्रीय मोहोर उमटलेलीच आहे, अनेक वर्ष उमटते आहे, ऑस्करला जात आहेत फिल्म्स,
आणि हिंदी किंवा इतर भाषातले लोकसुद्धा मराठीसाठी मराठी चित्रपटांना मदत करण्यासाठी त्यांच्यात त्या प्रोड्यूस करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. माझे आत्ता प्रेम म्हणजे प्रेमचे हक्क बंगाली चित्रपटासाठी आणि साऊथ इंडियन चित्रपटासाठी ऑलरेडी घेतले गेलेले आहेत. रमा माधव हा अनेक हिंदी निर्मात्यांनी बघितलेला चित्रपट आहे आणि त्यांना खूप क्युरिओसिटी असते. येलोचे कितीतरी शोज हे हिंदी लोकांसाठी झालेले आहेत आणि सबटायटल्समुळे आपल्याला प्रेक्षकही अमराठी प्रेक्षकही वाढलेला आहे आपला. त्याच्यामुळे भाषेबद्दल कुठलाही संदेह बाळगण्याचं कारणच नाही, कारण इतका समृद्ध आशय मराठी चित्रपटांमध्ये असतो. त्यामुळे 100% मराठी, 100% मराठी. बरं, आणि पुढचा प्रश्न आहे, स्वामी की रमा माधव? हा खूप अडचणीत आणणारा प्रश्न आहे, पण रमा माधव. याचं कारण स्वामी मिळण्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन काही नव्हतं, कदाचित माझं नशीब चांगलं होतं, केवळ म्हणून मला तो ती भूमिका मिळाली आणि मी माझ्या परिणीचे चांगली करण्याचा प्रयत्न केला. पण रमा माधवमध्ये मात्र मी माझ्या सगळी कल्पकता, मला येत असलेलं सगळं काय, आजपर्यंत शिकलेला सगळं काही, सगळा अनुभव हा एकत्रितपणाला लावून मी काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रमा माधव विल बी स्पेशल, क्लोजर टू युअर हार्ट. पण जर स्वामी नसतं तर रमा माधव पण नसतं घडलं, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर फारच आहे. असंच खिंडीत पकडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न आहे, आताच्या घडीला अभिनय का दिग्दर्शन? दिग्दर्शन. जवळजवळ 20-22 वर्ष अभिनय केल्यानंतर मला असं वाटतं की मला कुठेतरी ग्रॅज्युएट होण्याची आवश्यकता आहे, कुठेतरी पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. आणि माझ्या नशिबाने माझे दोन्ही प्रयत्न हे लोकांना आवडलेले आहेत आणि माझ्याकडनं काही वेगळं काम घडेल अशी त्यांना अपेक्षा आहे, ह्याचं मला फार बरं वाटतं. आणि त्यामुळे मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवीनच काहीतरी केलं पाहिजे. अभिनेत्री म्हणून मला वाटतं की मी आता स्वतःला पुरेसं सिद्ध केलं आहे, आता माझ्या अनुभवाच्या जोरावर मला पाऊल पुढेच टाकलं पाहिजे. वा, क्या बात आहे. आणि अजून एक शेवटचा प्रश्न आहे, रवींद्र मंकणी की संदीप कुलकर्णी? हा काय म्हणजे अस्को ॲक्टर्स. रवींद्र मंकणी, कारण ही वॉज माय फर्स्ट को ॲक्टर, कारण त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. संदीप कुलकर्णी हा अवंतिकामध्ये माझा को ॲक्टर होता, ज्याचे आणि माझे फार कमी एपिसोड्स होते. नवरा बायको असूनही, कारण मी त्याला अभेरलेला नवरा होता. आणि गुंततार हृदयमध्ये अवंतिकाचीच जोडी लोकांना परत कदाचित आवडेल म्हणून आमची जोडी वापरली गेली. ही इज अ व्हेरी फाईन ॲक्टर आणि त्याच्यावर काम करणं हे नेहमीच एक चांगला अनुभव असतो. त्यामुळे सी, कोणताही ॲक्टर असतो की नाही, त्याला स्वतःचाच रोल जास्ती महत्त्वाचा असतो. त्याच्याबरोबर कोण को ॲक्टर याला काही फार महत्त्व नसतं. बरोबर. पण जर चांगला कलाकार असेल तर आपलंही काम चांगलं होतं, त्यामुळे सहकलाकार चांगला असणं खूप महत्त्वाचं. त्यामुळे याचं उत्तर मात्र दोघंही. दोघंही. वा, क्या बात आहे. तुम्ही खूप बिझी असता आणि आता तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे तुम्ही ग्रॅज्युएशनच्या पातळीवरती गेलेला आहात, यू हॅव एक्सेल्ड फर्दर आणि दिग्दर्शिकेच्या भूमिकेत शिरलेला आहात. तुमचा आगामी चित्रपट येणार असेलच याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि आम्ही नक्कीच त्याची वाट बघतो आहे. पण आज एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही इथे आलात, इतक्या मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत लहानपणापासून आत्तापर्यंत, आणि आम्हाला पण खूप जाणून घ्यायचं होतं तुमच्याबद्दल. तर आज मृणाल कुलकर्णी म्हणजे काय हे आम्हाला खूप जवळून कळलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इथे आल्याबद्दल खूप खूप थँक्यू. पूर्वी आय रिअली एन्जॉईड दिस शो, म्हणजे आकाशवाणी झकासवाणी हे नावापासूनच खूप इंटरेस्टिंग शो मला वाटत होता. आणि सह्याद्रीचं आणि माझं नातं हे खूप जुनं नातं आहे. मी सह्याद्री मालिकेसाठी, सह्याद्री वाहिनीसाठी आणि दूरदर्शनसाठीच एकंदर खूप काम केलेलं आहे, खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. माझ्या आयुष्यातल्या काही महत्त्वाचे रोल्स मला या वाहिनींनी प्रक्षेपित केलेले आहेत, अगदी सुरुवातीच्या स्वामीपासून. त्यामुळे माझं एक स्पेशल नातं सह्याद्री वाहिनीशी आहे आणि ते तसंच टिकून राहील याची मला नक्की खात्री वाटते. सह्याद्रीला आणि आकाशवाणी झकाशवाणी या कार्यक्रमाला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.